गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त ऊस दिसत होता निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काहूर उठलं होतं परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकर नाव नाही सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या बैलांच्या मानेवर जू खाली ठेवताच सगळी गेलं शेपटी अंगावर मारत अंग खाजवाय लागली बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या बाप्या माणसांनी बैल आणि पोरांनी बांधल्या कळश्या घेतल्या व नदीवर गेली दामूनही आपली बैल नदीवरून पाणी पाजून आणली मीरा आणि वसंतने जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता तारानं बाकरी तापून तव्यावर पिठलं टाकलं तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आले आव पाचून सोडा लक्ष्मीने दिलेला आवाज दामून ऐकला आणि पाचून दा सोडून गुडघ्यानी सरमळा कडकडा मोडून बैलासमोर सारलं तसा रामा धोंडू शंकर सगळ्यांनी आपापल्या परीने बैलासमोर सरमड मोडून टाकले पिठल्या भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरूण पसरली तांबडं फुटताच तारा झटकर अंग झटकून उठली तिनं जर्मलच्या पातेल्या चहा ठेवला शंकर जांभई देत उठला त्यानं अंथरुणाची वळकटी केली तारानं तोंडावर पोचारा मारला आणि बिन दांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात ठेवल्या घ्या चहा घ्या शंकरनं चहाचा कप हातात घेतला शंकर अरे शंकर अरे मामू चिठ्ठी देऊन गेलाय थळात जायचं निघाय पाहिजे दामूचा आवाज खाना पडतास हा आलो आलो असं म्हणून शंकरनं गटागटा चहा पोटात ढकलला सगळ्यांनी नदीच्या काटावर मोकळ्या रानात सामान उतरवलं आणि थळाचा रस्ता घालला शंकर ताराने आपलं कोयता सोबतीला घेऊन हिरा आणि वसंतला बरोबर घेतलं आज ऊस तोडणीचा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीनं अंग काकडून निघत म्हणून दुपारीच थाळातून लवकर परतायचं था असं सगळ्यांनी ठरवलं होतं थाळात पाय ठेवताच शंकरनं ऊसावर घाव घालायला सुरुवात केली मिरानं मोळ्या बांधल्या दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही हिरवा चारा मिळाल्याने बैल मस्त जोगली होती सगळ्यांनी वाडी टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं तसं तारानं ही सामान लावून शिल्लीचा उजेड करताच मिराला वसंत पुस्तक गवसलंय वशा तुपलं पुस्तक वशा तुपलं पुस्तक मिराचा अरडाओडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली अन वसंत कोपी बाहेर बसलेल्या शंकराच्या मागे जाऊन उभा ठाकला त्यानं शंकरच्या खांद्यावर दादा आठवले साळात कावा धाडणार थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंतला शंकरनं पाहिलं असल्यानं वेळा काय बी नाही बस झाले आता तुपली साळा खाऊन घे आणि झोप जो, झोप तांबड्यात तुडीला जायचं आहे जा झोप जा असं म्हणून गप्प केलं शंकरच्या मागे उभा राहून खांद्यावर हात ठेवून विचारताना उसाच्या पाष्टानं चाळलेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत हस्कूल गेला होता त्याच्या मनात शिक्षणाविषयीची गोळाघाल होती शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशी झोपला तर मीराला फार फार वाईट वाट कोपी बाहेर आंधू गोजडात तारानं चुंद शिलगावून तावा ठेवला बाकरी तापण्याचा आवाजानं वसंतला जाग आली शंकरनं नदीवर जाऊन गोंडाभर तर मीरानं कळशीभर पाणी आणलं शंकरनं थळात जायची तयारी चालवली होती मीराने पाट्यावर मिरचीचं वाटणं वाटून आईकडे दिलं मिरे अगं आवर लवकर त्या वशाला उठीव आरा लवकर गाड्या निघाल्या शंकरच्या आवाजानं तारानं कालवनाला फोडणी दिली सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या शंकरनेही आपली गाडी झोपली तारा दुडक्यात कोयता बाकरीचं पिंडकं का आणि कालवण घेऊन गाडीत बसली तशी मीराही परकर सावरत बसली वसंत कोपीमागं खुटून बसला होता तारानं वसंतपाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवलं हो आणि गाडी फुपाट्याच्या रस्त्यानं वाटेला लागली शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते तर मीरा आणि वसंत त्याच्या मोळ्या बांधून सडकेला आणून टाकत होती सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खिळी तसा वसंत कागद उचलून हातात धरला पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दाचा उलगडा नीट होत नव्हता रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतनं आईला वाचायला लावताच पोरा मले तरी कुठं वाचता येतंय मोसली साळा तर दुसरीच झाली असं आई म्हणाली कागदावरच्या शब्दाच्या मीराकडून नीट उलगडा होईल याची वसतला खात्री होती कारण मीराचंही शिक्षण कसं बसं आठवीपर्यंत झालं होतं तो दहावं जाऊन तिला म्हणाला ताई मला सडकीवर कागद गवसला त्यावर काय लिहले बघ काहीच कळत नाही फोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्यानं तिनं शंकरला बोलतं केलं पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही कामाला हातभार लागतो पण त्याच्या आयुष्याचं काय अगं होईल समज आता कुठं गाडी जरासी रोळावाली गाव घातलेला ऊस ताराकडे शंकर बोल मीरानं डोक्यावरील मुळी खाली ठेवली मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागले वसंत उत्कंठतेने मीराकडे बघत होता वळव हे तर संस्कृत वाक्य आहे मा ज्योतिर्गमय असं लिहलंय मीरा म्हणाली म्हणजे काय ग ताई वसनने विचारलं मा ज्योतिर्मय म्हणजे अंधारातून उजेड्याकडं मीरानं सांगून टाकलं म्हणजे ग ताई पुन्हा वसंतनं विचारलं आता तुला कसं सांगू ए बघ तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर तर काय होईल वसंत विचारलं तर वाचता येईल म्हणजे उजेड म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे असं म्हणत मीरा माघारी फिरली तितक्यात वसंत मीराचा हात धरून थांबवत म्हटलं अगं पण दादाने शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार ताई काही झालं तरी मी शिकणारच याचं हे बोलणं ऐकून तडातडा तुटणाऱ्या उत्सागत वसंतचंही शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली बाजार असल्याने आज तोडणी बंद होती आजूबाजू या कोपऱ्यावरील सारी पोळस शाळेत गेल्यानं हो वसंतच कोपी बाहेर बसून काय करावं या विचारात होता शेजारच्या खोपीतून दामोची बायको लक्ष्मी कालवानाच्या फोडणीचं वाटणं वाटायला बाहेर आली पाट्यावर मीठ मिरची वाटता वाटता लक्ष्मीनं वसंतकडे पाहिलं वशा तू आज शाळाला नाही गेलाच वयर वसंतना हातातला खडा खाली फेकत कसा जाणार म्हणत मानेला झटका देत तो कोपी शिरला आव हो वसंताची माय असं म्हणत लक्ष्मीनं ताराला साधला आले ओ माय आले आले, आले। म्हणत खाली वाकत कोपी बाहेर आलेल्या ताराला पाहून आव संधी लेकरं साळाला गेली आणि तुपलं वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली बाजार घेऊन आलेल्या दामो आणि शंकरकडे लक्ष्मीची नजर जातात शंकरकडे हात दाखवत हे बघा यासनीच विचारा की का साळला गेला नाहीत म्हणून लक्ष्मीकडे पाहत तारा उतरली लक्ष्मीला शंकरकडे नजर लावून काह भाऊजी आपल्या संध्याची पोरं साळला जातात मग याला कशापाये घरी ठेवले त्याचं शिकायचं वय आहे तर शिकू द्या की मोठा झाला की कामाचं करणार वाय होय होय म्या बी तेच म्हणती हिचं बी शिक शिकणं अर्धच राहिलंय मीराच्या डोक्यावरून हात फिरवत थाराने लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली ताराने स्वतःच्या शिक्षणाची आबाळ झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरला म्हणाली आव ही लक्ष्मी माय काय म्हणती ते तर बघा वशाला सळाला घाला म्हणती थोडंसं पैकं मी कमी, कमी मिळेल पण तो आपल्यासारखा आडा आडानी तर नाही ना, 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 राहणार जाऊ द्या त्याच निसाळ्याला शंकर म्हणाला लक्ष्मी वहिनी समज खरंय पण आतातली बाजाराची थैली ताराकडे दे शंकरनं मान फिरवली आता पण बिन काय बी सांगू नगस उद्यापासनं त्याला साळ्याला धाड सगळं बोलणं ऐकल्याने दामून तोंड उघडलं कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंतला उभारी आली आणि तो कोपी बाहेर येऊन उभा राहिला आता समधीच म्हणत्यात तर जाऊ द्या नाही म्हणू नका पुढला विचार करा तारा म्हणाले वसंतकडे पाहत ये पोरा ये म्हणून त्याला जवळ घेत तारानं वसंतला टोवळ आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर म्या तरी कशाला अडवू आडवायू वसंता ये इकडं पोरा उद्या आता तू उद्यापासनं शाळ्याला जायचं बरं का ए बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू वसंतला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवू शंकर म्हणाला हे आनंदाला पारवार राहिला नाही तिचेही डोळे पाण्यानं मरले वसंतने लगेच मित्रांना गाठलं आता मी शाळेला येणार असं वसंत सगळ्यांना सांग सुटला